हम किसी को नहीं बोल सकते। हमारी इल्तिजा है हम इतनी मेहनत करें, प्रमोशन रूल्स है, प्रमोशन नहीं करे हमारा। आंगनवाड़ी कार्यकर्ता वर्गावणे ಮಾಡಲೇಬೇಕು ಮಾಡಲೇಬೇಕು ಮಾಡಲೇಬೇಕು। हमारे बच्चे हम परेशान हैं। मेहनत कर रहे हम, छोटे बच्चों की दुआ ले रहे, पका के खिलाते करते। खाना अंडा भी देते, घरे घर जाके हम सबकी सेवा करते। हमको ऐसा इंसाफ चाहिए हमारे को बस। This video sponsored by North Karnataka's most awaited vintage retreat resort is now open at Bidar. Villas and cottages, swimming pool and cocktail lounge, indoor and outdoor games, boat dining, sunset viewpoint, various selfie points and much more. हम 12-13 साल से हेल्पर नौकरी कर रहे हैं। हम बहुत परेशान हैं, हमारे बच्चे हम परेशान हैं। हम किसी को नहीं बोल सकते। हमारी इल्तिजा है हम इतनी मेहनत करें, प्रमोशन रूल्स है, प्रमोशन नहीं करे हमारा। हम दिली इल्तिजा करते हैं कि हम गरीब लोगों का सुनिए, आप जल्द से जल्द प्रमोशन करिए। परेशान है, मेहनत कर रहे हम, छोटे बच्चों की दुआ ले रहे, पका के खिलाते करते, फिर भी हमारे को एक देना चाहिए। आप लोग सब हमारा सुनो, हम आपसे रिक्वेस्ट कर रहे। और हम पहले भी लिए भोजनों को लिए, अब जैसा पहले लेते आए वैसे ही हमारे को भी देना। इंसाफ होना, हमारे को इंसाफ ज़रूरी है। क्यों हम मेहनत करें, हमको तकलीफ होती है, घर दार सब छोड़ के हम नौकरी को जाते, हमारा कर्तव्य करते हम हमारा फ़र्ज़ निभाते। सब समाज सेवा भी है उसमें, नौकरी में गर्भिणी बाढ़ंती को सबको हम अच्छा देखते करते, बुलाते घर तक जाके, बच्चों को बुलाते, गर्भिणी बाढ़ंती को बुलाते, ये इम्यूनाइजेशन करते, पोलियो दिलाते। हमारे से ही हम सुधारना, हम हमारे से ही जो है ना बच्चों का ये सेहत बनती है। हाँ, उनको फूड भी अच्छा दे रहे, दूध देते सुबह में आया तो, और जो है ना खाना अंडा भी देते। हाँ, घरे घर जाके हम सबकी सेवा करते। हमको ऐसा इंसाफ चाहिए हमारे को बस, हमको इंसाफ चाहिए। बदरुन्निसा भाई, आपसे विनंती है, इंसाफ चाहिए हमारे को और कुछ नहीं। आंगनवाड़ी हेल्पर को भी टीचर बनाने के लिए पहले 3 साल सर्विस होना, 10th पास रहने वालों हेल्पर को भी टीचर बोल के प्रमोशन कर देते थे। अभी ये वसा न्यू NPS ये एजुकेशन पॉलिसी आया ना, इसमें क्या करें बोले तो वो PUC पास होने वालों को काम को ले रहे। पहले हमारा डिमांड क्या है बोले तो, पहले 10th पास हो के 3 साल किनका सर्विस हो गया उनको प्रमोशन दो, बाद में तुम्हारा कि वो वैसा रूल्स क्या है तो नया रूल्स तुम्हें फॉलोअप करें ना, वो जारी होने के लिए हम वत्ताय कर रहे हैं। और मिनी आंगनवाड़ी कार्यकर्ताओं को भी मुख्य फुल टाइम आंगनवाड़ी बनाने के हमारा डिमांड है। वो सरकार बार बार इस विषय में हमें संगठन से बोले सो भी वो क्या भी नहीं कर रहा, उनके ही वो रूल्स जारी कर रहा है। इसके लिए हम पहले ED स्टेट में आज DC को मनवी पत्र दे रहे हैं, बाद में सरकार वो नहीं करे तो हमें जनवरी 23 से हमें राज्य में फुल आंगनवाड़ी बंद करके ही बेंगलुरु में धरना करने वाला है। यह बोल रहे हमारा डिमांड है। हमारा नाम देवम्मा। इवत्तु ಇಡೀ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ನಾವು ಮನವಿ ಪತ್ರ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಯಾಕೆ ಮನವಿ ಪತ್ರ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂತಂದ್ರೆ, ಅಂಗನವಾಡಿ ಸಹಾಯಕಿಯರು 3 ವರ್ಷ ಸರ್ವಿಸ್ ಮಾಡಿ SSLC ಪಾಸ್ ಆಗಿದ್ರು ಅಂದ್ರೆ ಅವರಿಗೆ ಅಂಗನವಾಡಿ ಕಾರ್ಯಕರ್ತೆ ಅಂತ ಪ್ರಮೋಷನ್ ಮಾಡಬೇಕಂತ ಸರ್ಕಾರದ ಆದೇಶ ಇದೆ. ಆ ಆದೇಶ ಪ್ರಕಾರ ಇಡೀ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಒಂದು 52 ಅರ್ಜಿಗಳನ್ನು 2 ವರ್ಷದಿಂದ ಪೆಂಡಿಂಗ್ ಉಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವರನ್ನು ಪ್ರಮೋಷನ್ ಮಾಡಬೇಕು. ಈಗ December 3, 2022 ಸರ್ಕಾರ ಇನ್ನೊಂದು ಸುತ್ತೋಲೆ ಹೊರಡಿಸಿದ. ಏನದು ಸುತ್ತೋಲೆ ಅಂತಂದ್ರೆ, ಹೆಲ್ಪರ್ ಆದಂಥವರು ಅಂಗನವಾಡಿ ಕಾರ್ಯಕರ್ತೆಯರಿಗೆ ಮುಂಬಡ್ತಿ ಆಗಲಿಕ್ಕೆ PUC ಸೆಕೆಂಡ್ ಇಯರ್ ಪಾಸ್ ಆಗಿರಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಕಿಚ್ಚರೆ ಒಂದು ಹೊಸ ಆದೇಶ ಡಿಸೆಂಬರ್ 3ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಸರ್ಕಾರ ಆದೇಶ ಮಾಡ್ಯದ.
ನಾವು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಆ ಆದೇಶ ಮುಂದಿನವರಿಗೆ ಅನ್ವಯಿಸಲಿ ನಾವು ಬೇಡ ಅನ್ನಂಗಿಲ್ಲ ಆದರೆ ಈಗಾಗಲೇ ಆರ ಇದ್ದ ಅಂಗನವಾಡಿ ಸಹಾಯಕರು ಏನು ಸರ್ವಿಸ್ ಮಾಡಿದಾರ ಈಗಾಗಲೇ ಮುಂಬಡ್ತಿಗಾಗಿ ಏನು ಅರ್ಜಿಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರ ಆ ಅರ್ಜಿ ಕೊಟ್ಟಂತವನ್ನ ಮೊದಲು ಅವರಿಗೆ ಪ್ರಮೋಷನ್ ಮಾಡಬೇಕು ಪ್ರಮೋಷನ್ ಆದ ಬಳಿಕ ಈ ಹೊಸ ಮಾನದಂಡ ಅವರು ಜಾರಿ ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತು ಅಂಗನವಾಡಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರನ್ನು ಕೂಡ ವರ್ಗಾವಣೆ ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಕಿಸರ ಅರ್ಜಿಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅವು ಖಾಲಿಯವ ಜಾಗ ಫಸ್ಟ್ ಸರ್ಕಾರ ಆದೇಶದ ಅಂಗನವಾಡಿ ಸಹಾಯಕರನ್ನ ಮುಂಬಡ್ತಿ ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತು ಮಿನಿ ಅಂಗನವಾಡಿಗಳನ್ನು ಫುಲ್ ಅಂಗನವಾಡಿ ಮಾಡಬೇಕು ಆಮೇಲೆ ಅಂಗನವಾಡಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ವರ್ಗಾವಣೆ ಬಯಸಿದಲ್ಲಿ ವರ್ಗಾವಣೆ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಆಮೇಲೆ ಹೊಸ ಅಪಾಯಿಂಟ್ಮೆಂಟ್ ಕರಿಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಸರ್ಕಾರ ರೂಲ್ಸ್ ಅದ ಆ ರೂಲ್ಸ್ ಅನ್ನು ಇವತ್ತು ಇಡಿ ಜಿಲ್ಲಾ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಅದನ್ನು ಗಾಳಿಗೆ ತೂರಿ ಎರಡೆರಡು ವರ್ಷ ತನ ಮುಂಬಡ್ತಿ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಅವು ಮುಂಬಡ್ತಿ ಕೊಡಬೇಕು ಮತ್ತು ಯಾರು ವರ್ಗಾವಣೆ ಕೇಳಾರ ಅವರಿಗೆ ವರ್ಗಾವಣೆ ಆಗಬೇಕು ಮತ್ತು ಮಿನಿ ಅಂಗನವಾಡಿಗಳನ್ನು ಫುಲ್ ಅಂಗನವಾಡಿ ಮಾಡಿ ಈ ಡಿಸೆಂಬರ್ ಏನು ಹೊಸ ರೂಲ್ಸ್ ಬಂದದ ಅದು ಮುಂದೆ ಜಾರಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಇವತ್ತು ನಾವು ಸಿಐಟಿ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಮನವಿ ಪತ್ರ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಮತ್ತು ಈ ಅಂಗನವಾಡಿ ಅಪಾಯಿಂಟ್ಮೆಂಟ್ಗೆ ಅಧ್ಯಕ್ಷರನ್ನು ಕೂಡ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಇರೋದ್ರಿಂದ ಅವು ಮೊದಲಿನೇನದ ಪ್ರಮೋಷನ್ ಮಾಡಿ ಹೊಸದು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವರು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಮಧ್ಯವರ್ ವಹಿಸ್ಬೇಕಂತೇಳಿ ಇವತ್ತು ನಾವು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಮನವಿ ಪತ್ರ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಶಾಂತಾ ಎನ್ ಗಂಟೆ ರಾಜ್ಯ ಕಾರ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ